सर्वात प्रथम आजचा कार्यक्रम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत होणार होतो. आज हा कार्यक्रम होत असताना खरं तर या कार्यक्रमाची भव्य तयारी महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केली होती, पण मुंबईमधून माननीय आमदार साहेबांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आमदार साहेब जवळपास अजून शिर्डीला पोहोचण्यासाठी त्यांना 10 मिनिटं लागणार आहे आणि म्हणून मग प्रदीर्घ वेळ लोकांना थांबावं लागू नये, या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्वसामान्य माणसांना त्रास होऊ नये म्हणून माननीय आमदार साहेबांनी लोखंडे साहेबांना विनंती केली, कांबळे साहेबांना विनंती केली की तुमच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडून घ्या. या कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. आता खरं तर माझा या कार्यक्रमामध्ये येण्याचा काय फार संबंध येत नाही, पण आमच्या घरामध्ये माझी भूमिका ही स्टेपनीची आहे. जेव्हाकडे आमच्या कुटुंबामध्ये 2 लोकांमध्ये मुख्य गाडीचं टायर पंक्चर होतं तेव्हा माझं स्टेपनीचा वापर करून मला पळवलं जात आणि म्हणून आज साहेब या ठिकाणी येऊ शकले नाही, म्हणजे आपल्या परिवाराचं मुख्य टायर त्या ठिकाणी काही कारणावरून पडू शकलं नाही म्हणून मी स्टेपनी म्हणून या कार्यक्रमाला आलोय. मी कोणाच्याही अधिकारावर घाला घालणारा माणूस नाही, मी कोणाच्याही कार्यक्रमामध्ये असलेल्या अधिकारावर अतिक्रमण करणारा माणूस नाही, पण आता कार्यकर्त्यांचा आग्रह होता की विखे पाटील परिवाराचा कोणीतरी सदस्य इथं असावा आणि म्हणून मी खरं तर इथं आलो. मला माहिती आहे की याचा कदाचित उद्या राजकारण नाही होईल, मला माहिती आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी उपस्थिती असल्याने काही लोक त्याच्यावर भाष्यही करतील, पण भाष्य करणाऱ्यांना मी इथं सांगू शकतो की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून 30 वर्ष जे तुमच्याकडून झालं नाही ते काम आज माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं. एखादी विधवा महिला 6-6 महिने अर्ज देऊन 10 वेळेस तहसील येते तिला डोल मंजूर होते, तिला डोल पाहिजे, तिला जिल्हा कोणता होतो फरक पडत नाही. हे फक्त राजकारणाचे मुद्दे आहेत, मूळ मुद्द्यापासून श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण दुसऱ्या मुद्द्यावर टाकणं, गरिबांचे प्रश्न सुटत नव्हते म्हणून जिल्ह्याचं पिल्लू काढण्यात आलं, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटत नव्हते म्हणून नवा जिल्ह्याचं पिल्लू काढण्यात आलं. जिल्हा होईल आपण नाकारत नाही, जिल्हा जो होणार आहे जेव्हा होणार आहे जेव्हा शासन घोषणा करणार आहे. आज तगायत लोकांनी साहेब तुम्ही म्हटलं तुम्ही घोषणा करा, मी माझी झालो, मला घोषणा करायचा अधिकार नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे. आज माझी सरपंच आणि माझे खासदार आपण एकच आहोत, त्यामुळे आता आपलं काम फक्त निवेदन द्यायचं, आपण दोघही जाऊन निवेदन देऊ. माझं म्हणणं काय आहे, माझ्या पाठिंब्याने काही काम होणार असेल माझा विरोध कुठंच नाहीये. मी म्हणतो त्यांना ज्यांना जे करायचं ते करा, मी या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये पडणारा माणूस नाही, मला कुठल्याही राजकारणामध्ये जायचं नाही. जो जिल्हा होईल त्यांना शुभेच्छा, ज्याला जिल्हा करायचा आहे त्यालाही शुभेच्छा. माझे काम फक्त गरिबांना घर द्यायचं आणि त्यांच्या हक्काची गोष्ट द्यायची, त्यासाठी माझा जन्म झाला आणि तोच मी पूर्ण करणार. माझं काम आहे की जिल्हा जो होईल लोखंडे साहेब तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला जो जिल्हा करायचा तुम्ही जाहीर करा, ज्याला जो वाटतो तो जिल्हा जाहीर करा, मला त्या राजकारण पडायचं नाही. माझं काम त्या ठिकाणी 11 पडी जमिनी संदर्भातचा मार्ग खंडकरांना काढून देतात ते काम सुजय विखेचं, ते मी तुम्हाला करून दाखवलं. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला लढायचं, जिल्हा कुठला, मुख्यालय कोण, कलेक्टर कोण, SP कोण, जिल्हा परिषद CO कोण, मी फार छोटा माणूस आहे. कॉन्स्टेबलसाठी माझे काम आहे, कॉन्स्टेबल तलाठी असे काम मला सांगा, एवढं मोठं काम लोकांचे साहेब ते आपल्याकडून होणार नाही. आपण कोणाचीच बदली, आपल्याला बदलून टाकलं आपण कोणाची बदली करणार. एखाद्या पदामुळे माणसाची ओळख नसते. मी खासदार होतो तेव्हाही असाच होतो, खासदार होण्यापूर्वी असाच होतो आणि आता नाही राहिलो तरी असाच आहे. पदामुळं माणसाची ओळख नाही पाहिजे, माणसाची ओळख त्याच्या कार्यातून त्याच्या कर्तृत्वातून. मी माझी जरी झालो असेल तरी माझी होऊन मी एक जरी गरीब माणसाला त्याच्या हक्काचा डोल देऊ शकलो माझ्या मेहनतीने तरी मी खासदारापेक्षा मोठं काम केलं असं माझं.
त्यामुळं जिल्ह्यावर मी काही भाष्य करत नाही. पत्रकार मित्रांना विनंती, लगेच काही बातमी करू नका. मी एवढा मोठा नाही एखाद्या जिल्ह्याची घोषणा करायला. मी एखादी ग्रामपंचायतची नवी घोषणा करू शकत नाही. जिल्हा फार मोठा विषय, पण आकारपडीत विषय मी आज अवश्य सांगतो. आणि साहेबांनी मला आवर्जून बोलायला सांगितलंय की आपल्या तालुक्यामध्ये खंडकरांचा दुसरा लढा हा आकारपडीत जमिनीसाठी होता, आणि त्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण ताकद लावून आचारसंहिता लागण्यापूर्वी श्रीरामपूर तालुक्याच्या आकारपडीत जमिनीचा निर्णय माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून, ही आमची जबाबदारी आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.